नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 7व्या वेतन आयोगामध्ये केले आहेत नवीन बदल. काय आहेत नवीन सुधारणा याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका, आणि आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अशा प्रकारे सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये कशाप्रकारे नवीन बदल करण्यात आलेला आहे, कोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहे याविषयी आपण माहिती बघूया. बघा, राज्य शासनाने 8 मार्च 2019 रोजी शासन निर्णयाद्वारे अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठातील प्राध्यापकांना 7वा वेतन आयोग लागू केला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्राध्यापकांची वेतन निश्चिती करण्यात येत आहे. याचवेळी 10 मे रोजी शासन निर्णयात दुरुस्ती करत प्राध्यापकांची नियुक्ती कायदेशीर असल्यास 7वा वेतन आयोग देण्यासह इतरही अनेक नियमांची आळकाठी लावल्यामुळे प्राध्यापक मध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची 18 जुलै 2018 रोजी राजपत्रित अधिसूचनेचे उल्लंघन करत केंद्र सरकारच्या 1 नोव्हेंबर 2017 व 31 जानेवारी 2018 या दोन निर्णयाचा आधार घेत राज्य शासनाने 8 मार्च 2019 रोजी शासन निर्णयाद्वारे प्राध्यापकांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा वेतन आयोग लागू करताना राज्य शासनाच्या वेतन आयोगाच्या नियमावलीत बदल केल्याचे समोर येत आहे. राज्य शासनाने 10 मे रोजी पारित केलेल्या शासन निर्णय दुरुस्ती आदेशात बऱ्याच गंभीर त्रुटी कायम ठेवल्यामुळे 7व्या वेतन आयोगातील अनेक विसंगती समोर येत आहेत. या विसंगती दूर करण्यासाठी आगामी काळात प्राध्यापक संघटना आणि शासनामध्ये संघर्ष होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यानंतर बघा, 7व्या वेतन आयोगासाठी नियमावली कशाप्रकारे आहे. प्राध्यापकाची निवड व नियुक्ती कायदेशीर असल्यास लाभ मिळणार. UGCने मान्यता दिलेले उपप्राचार्यपद काहीही आर्थिक भार न पडत नसताना राज्य सरकारने नाकारले. 1 जानेवारी 2016 नंतर रुजू झालेल्या प्राध्यापकांना MPhil व PhDची आगाऊ वेतनवाढ नाकारली. UGCने रिफ्रेशर ओरिएंटेशन शॉर्ट टर्म कोर्स पूर्ण करण्याची मुदत 31 डिसेंबर 2013 वरून 31 डिसेंबर 2018 पर्यंत वाढवली, मात्र राज्य सरकारने ती नाकारली. प्राचार्याचे पद प्राध्यापक पदाऐवजी सहयोगी प्राध्यापक असे अधोगत केले. महाविद्यालयातील प्राध्यापकाचा पगार प्राचार्यापेक्षा अधिक असणार, सहयोगी प्राध्यापक व प्राचार्य समान पातळीवर. त्यानंतर महाविद्यालय व विद्यापीठात सहयोगी प्राध्यापकावरून प्राध्यापक पदावर व विद्यापीठांमध्ये प्राध्यापक पदावरून वरिष्ठ प्राध्यापकावर पदोन्नतीसाठी मुलाखतीचा दिवस गृहीत धरला जाईल. वेतन निश्चिती करताना कनिष्ठ व वरिष्ठ सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक यांच्या वेतनात 2 वेतनवाढीपेक्षा जास्त फरक आढळून वेतन एकवटत असल्यास वरिष्ठास 1 वेतनवाढ देण्याची तरतूद रद्द. कॅसद्वारे सहयोगी प्राध्यापक होताना PhD पदवी अनिवार्य केल्यामुळे लगतच्या काळात प्राध्यापकांचे आर्थिक नुकसान होणार. रजेचे समान परिनियम येण्याअगोदरच अभ्यास प्रसूती व किरकोळ रजा राज्य सरकारी नियमानुसार केल्यामुळे रजेच्या बाबतीत गोंधळाची स्थिती. तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगामध्ये अशा प्रकारचे नवीन बदल केलेले आहेत याविषयी आपण माहिती बघितली. आपणा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.